नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विझ मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 2 पाठ 4 उत्क्रांती या पाठातील संपूर्ण स्वाध्याय तसेच इतर प्रश्न अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. अ, उत्क्रांतीची संकल्पना पहिल्यांदा टिंबटिंब या शास्त्रज्ञाने मांडली. उत्तर आहे चार्ल्स डार्विन. आ, पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वाधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे टिंबटिंब प्राणी होय. उत्तर आहे सस्तन. प्रश्न दुसरा, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ, पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात? उत्तर, पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना उभयचर असे म्हणतात. आ, आदिमानवाची प्रजाती प्रथम कोठे अस्तित्वात आली? उत्तर, आदिमानवाची प्रजाती प्रथम आफ्रिका खंडात या अस्तित्वात आली. प्रश्न तिसरा, पुढील विधानांची कारणे लिहा. अ, डायनासोरच्या महाकाय प्रजाती नष्ट झाल्या. उत्तर, बदलत्या पर्यावरणाशी जुळवून न घेणाऱ्या प्रजाती कालांतराने नष्ट होतात. काही वेळा अचानकपणे निसर्गात मोठे संकट येते, काही वेळा पर्यावरणात आकस्मिक बदल होतात. अशा कारणांमुळे डायनासोरच्या महाकाय प्रजाती नष्ट झाल्या. आ, मूळ प्रजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयाला येते. उत्तर, पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेण्याच्या आणि आपले अस्तित्व टिकवून धरण्याच्या प्रयत्नात एखाद्या विशिष्ट प्राणीजातीमधील शरीररचनेत काही अंतर्गत बदल घडून येतात. कालांतराने तेच बदल त्या प्राणीजातीच्या पुढील पिढ्यांमध्ये अनुवंशिकतेचे रूप धारण करतात. अशा प्रकारे मूळ प्रजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयाला येते. प्रश्न 4, दिलेल्या संकल्पना चित्रातील रिकाम्या जागा भरा. खाली दिलेले संकल्पना चित्र पहा. प्राण्यांची उत्क्रांती, सजीव, पृष्ठवंशीय सजीव म्हणजेच पाठीचा कणा असलेले सजीव, पाठीचा कणा नसलेले सजीव म्हणजेच पृष्ठवंशीय सजीव होय. यामध्ये खालील सजीवांचा समावेश होतो, कृमी, गोगलगाय, डास, गांडूळ. तसेच पृष्ठवंशीय सजीवांमध्ये जलचर, उभयचर, सरपटणारे, सस्तन प्राणी या सजीवांचा समावेश होतो. आता आपण पाठातील अन्य प्रश्न पाहूया. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. एक, नवीन प्रजाती मूळ प्राणीजातीपेक्षा अधिक टिंबटिंब असते. उत्तर आहे उत्क्रांत. 2, पूर्वी पृथ्वीवर टिंबटिंब वर्गातील अनेक महाकाय प्रजाती होत्या. उत्तर आहे डायनोसॉर. 3, मानव सदृश वानरांच्या प्रजातींचा वावर प्रामुख्याने टिंबटिंब होता. उत्तर आहे झाडावरच. 4, टिंबटिंब म्हणजे प्रारंभीचा. उत्तर आहे आदी. पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. 1, उत्क्रांती म्हणजे काय? उत्तर, उत्क्रांती म्हणजे सतत पण संथ वेगाने होणारा बदल होय. 2, काही पक्षी कसे निर्माण झाले असे मानले जाते? उत्तर, दोन पायांवर चालणाऱ्या व पंख असलेल्या डायनासॉरच्या काही प्रजाती उत्क्रांत होऊन त्यांच्यापासून काही पक्षी निर्माण झाले असे मानले जाते. 3, प्राण्यांच्या उत्क्रांतीचे 2 प्रमुख टप्पे कोणते? उत्तर, प्राण्यांच्या उत्क्रांतीचे अपृष्ठवंशीय सजीव व पृष्ठवंशीय सजीव असे 2 प्रमुख टप्पे आहेत. 4, एप वानर कोणाला म्हणतात? उत्तर,
प्रारंभीच्या काळातील मानवसदृश्य वानराला एप वानर असे म्हणतात. 5. बदक चोचा आणि मुंगी खाऊ या प्राण्यांचे वैशिष्ट्य कोणते? उत्तर: बदक चोचा आणि मुंगी खाऊ हे प्राणी सस्तन प्राणी असूनही ते अंडी घालतात, हे या प्राण्यांचे वैशिष्ट्य होय. थँक्यू.